कर्नाटकातील भिवसी व जत्राट गावाला जोडणारा पूल पाण्याखाली आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील भिवसी आणि जत्राट गावाला जोडणारा वेदगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दूधगंगा काळमावाडी धरणातील डाव्या कालव्याला जोडलेली ही वेदगंगा नदी उन्हाळ्यात काही दिवस कोरडी असते, मात्र आता पावसाने हजेरी लावल्याने या नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊन पूल पाण्याखाली आहे. धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त असल्याने हे पाणी पात्राबाहेर गेले आहे असे म्हटले जाते. तर या वाहत्या पाण्यात कोणीही प्रवास करू नये म्हणून दोन्ही गावाच्या बाजूला बॅरिगेट्स लावून प्रशासनाच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाहणी केली आहे अशी माहिती उपस्थित बंदोबस्त अधिकारी संजय कुमार नाईक यांनी दिली. राहुल मिस्त्री, बेळगाव.